पडली ना साहेब, आता कांदा ठेवीच्या कामाचा नाही साहेब, हा इकून टाका लागते हातात, काही भावाचं दोस चारशे पाचशे जसा काढला की सगळं कुटार त्यांनी सांगलं नाही ते. माझं नाव मंगेश त्र्यंबक काळणे असून मी टेंभुर्ण्याचा रहिवासी असून माझं शेत टेंभुर्ण्या शहरात असून इथं 40 एकर होत आहे. इथं उन्हाळी सीझनमध्ये मी 5 एकर हायब्रिड, 4 एकर कांदे आणि 8 एकर फरदळची पराठी ठेवली असून जे खरीप हंगामात जे नुकसान झाले होते त्या हिशोबानं उन्हाळी पीक पेरलेले होते. पण त्यामध्ये पण या एप्रिल महिन्यात एवढ्या कडक उन्हामध्ये महिना झाले, ढगाळ वातावरण असून काही ना काही चालूच आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे माझं तोंडाशी आलेलं हायब्रिड पूर्ण झोपलं, त्यामध्ये माझं नाहीतरी 1 ते 1.25 लाख रुपयाचं नुकसान झालं असून कापूस आधीच भाव नसून कापसाला पण खूप हे झालेलं आहे नुकसान. कापूस वेचणी झाला असून तो वेचल्या न गेल्यामुळे पावसाने तो पूर्ण गळून पडला. त्या काय मागणी तुमच्या यामध्ये आता सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी ही सरकारला विनंती आमची. त्यामध्ये कांदे पण तोंडाशी आलेले असून ते पण पूर्ण झोपले गारपिटीमुळे.